विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। नेते मंडळी खानापूर मतदारसंघातल्या लोकांच्या प्रश्नावर बोलणार का? खानापूर मतदारसंघात सध्या नेत्यांना सत्तेच्या अकाली डोहाळी लागलेले दिसत आहेत। नेत्यांनी केवळ सत्ता हाच केंद्रबिंदू आणि सर्वस्व मानला आहे की काय असा प्रश्न पडतो। काही दिवसांपूर्वी विद्यमान आमदार अनिल बाबर यांची प्रकृती बरी नसल्याने ते हॉस्पिटलमध्ये होते। त्यावर विरोध गोटातून अतिशय चुकीच्या पद्धतीने भाष्य केले गेल्याची चर्चा होती। मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार की काय असे बोलले गेल्याचं समजते। या टीका टिप्पणीवर बोलताना आमदार बाबर यांनी, तुम्ही काहीही केले तरी तुम्हाला 2034 पर्यंत फाटी शिव देणार नाही असे सांगितले। त्यावर लागलीच वैभव पाटलांनी, आम्हालाही इथल्या आमदार राष्ट्रवादीचाच असावा असं वाटतंय अशी भूमिका मांडली। विचार करायचा तर आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की अनेकांना मोठं केलं, अनेकांना अगदी सत्ता नसताना सुद्धा प्रचंड ताकद दिली। तीच लोक आज पक्षासंदर्भात म्हणतात की पक्षाचा इथं आमदार होऊ शकत नाही। काय म्हणायचं लक्षात आलं? काय लोक म्हणतात की पक्षाचा राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकत नाही। कुणाला वाटू दे चांगलं नाही तर नाही वाटू, ती त्याच्या त्याच्याबरोबर। प्रत्येकाला पक्षाचा अभिमान असतो, आम्हाला आमच्या पक्षाचा अभिमान आहे। तुमच्या पक्षातले नेते तुमच्या पक्षातले म्हणतात की आम्ही भगवा दिल्लीत पडतो म्हणतात का? आम्ही त्यावेळी म्हणतो का तुम्ही केवढा आहे, तुमचे खासदार किती आहेत, तुम्ही कसं आहे? आम्ही विचारतो का? नाही, देवेंद्र फडणवीस का आज सुद्धा वाटतं की या महाराष्ट्र मुख्यमंत्री अजून ते स्वप्नात बाहेर ते म्हणू शकतं। आम्ही म्हणलं तर काय वाटतं की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या मतदारसंघात झाला पाहिजे। महाविकास आघाडी आहे वगैरे वगैरे, ते बापू आदरणीय भाऊ असतील तरी ते बघा। पण आम्हा कार्यकर्त्यांना वाटतं की 2024 या मतदारसंघातला आमदार राष्ट्रवादीचा असावा हे आमची। एकूण दोन्ही बाजूंनी चर्चा फक्त सत्तेचीच आहे। मतदारसंघात लोकांचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते काम करतात। शंकर मोहिते, विजय पाटील, भालचंद्र कांबळे, गजानन सुतार, विवेक भिंगारदेवे, विकास जाधव अशी सामाजिक क्षेत्रातील काही मंडळी विविध प्रश्नावर काम करत आहेत। गेल्या काही दिवसात शंकर मोहितेंनी मतदारसंघात प्रभावी विरोधकासारखी भूमिका बजावली आहे। ते विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहेत, लोकांच्या अडीअडचणी सोडवत आहेत। विजय पाटलांनी कोरोनाच्या काळात मतदारसंघातल्या अनेक लोकांना मदत केली, त्यांच्या अडचणी सोडवल्या। आजही अनेक लोकांचे प्रश्न ही मंडळी सोडवत आहेत। कोरोना बचाव समितीतल्या सर्वांनी खूप चांगले काम केले आहे। सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या प्रश्नांवर काम करत आहेत आणि नेते मंडळी फक्त आमदारकीची आणि सत्तेचीच चर्चा करणार का असा प्रश्न उपस्थित होतो। सोसायटीचे कर्ज ज्यांनी भरलंय त्यांना शासन 50,000 देणार होते, ते मिळालेले नाहीत। तालुक्यात पावसाच्या अभावाने अनेक शेतकऱ्यांच्या हाती फार काही लागले नाही, अनेक शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत आहेत, युवकांच्या हातांना रोजगार नाही, गलाई बांधव अडचणीत आहेत, कोरोनाने अनेक छोटे मोठे धंदे अडचणीत आले, विविध सरकारी कार्यालयात लोकांची गळचेपी आणि भ्रष्टाचार सुरू आहे। असे अनेक प्रश्न, यातल्या कुठल्याही प्रश्नांवर मतदारसंघातले नेते काम करत नाहीत, बोलत नाहीत। नेत्यांना केवळ सत्तेची अकाली डोहाळे लागलेले दिसत आहेत। 2024 आमदार तुम्ही होणार का आम्ही होणार याच्यात चर्चा करणार त्यांना धन्यता वाटत आहे। सत्तेचे डोहाळे लागलेले नेते जमिनीवर कधी येणार, लोकांच्या प्रश्नांना कधी भिडणार असे सवाल लोकांच्यात विचारले जात आहेत।